त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 123वी जयंती शिवूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली आहे. रविवारी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी फुले चौक येथून माता रमाईंच्या प्रतिमेची डॉक्टर आंबेडकर चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिवूर येथे माता रमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेची मिरवणूक काढून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन सभा घेण्यात आली. सुरुवातीला रमाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली आणि अभिवादन करण्यात आले. यानंतर लहान मुलांनी रमाईंच्या जीवनावर भाषणे करून एक वही एक पेन उपक्रमांतर्गत वही आणि पेनचं शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. 7 फेब्रुवारी 1818 वनंतगाव येथे त्यांचा जन्म झाला. खेळण्या बागडण्याच्या वयातच आई वडिलांचे छप्पर हरपले, त्यामुळे रमाच्या कोवळ्यापणावर फार मोठा आघात झाला. त्या काळात बालविवाहाची प्रथा असल्याने त्यांचा विवाह बुद्ध विहारात तथागत बुद्धांना अभिवादन करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्ष शालिनी पगारे, शिवूर सर्कल अध्यक्ष जया गौतम पगारे, सुनीता मनसुख धनेश्वर, जया किरण पगारे, सुनीता कचरू धनेश्वर, अश्विनी शैलेंद्र पगारे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती. संजय पगारे, MCN News, शिवूर.